दोघांचा प्रेम विवाह झाला होता. लग्नाला 2 महिने झाले होते. आज तिला खूप खूप राग आला होता. ती रागात बोलली, आयुष्यात मी खूप मोठी चूक केली, ती म्हणजे तुझ्याशी लग्न केलं. तुला आज कळलं? हो ना, जर आधीच कळलं असतं ना तर ही वेळ चालली नसती माझ्यावर. मला पण तसंच वाटतं. तुला लाज वाटत नाही का रे असं बोलायला? यात लाज कसली? तुझ्याशी बोलून काहीच फायदा नाही, निर्लज्ज आहेस तू. असं म्हणून ती आपली कपडे भरायला घेते. त्यावेळी तो बोलतो, मी मदत करू का? नको, काही गरज नाही, माझं मी करते. बरं ठीक आहे, पैसे वगैरे आहेत ना जायला? तू अजिबात काळजी करू नको, आहेत माझ्याकडे पैसे. खरंच तू जाणार आहेस? तुला मस्करी वाटते का? ओके ठीक आहे, जा. जाणारच आहे. तिने आपली बॅग भरली आणि ती जायला निघाली. तो दारात उभा होता. तिने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. ती चालत होती. अचानक दरवाजाचा जोरात आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद आणि तो घरात गेला होता. ती पळत आली दरवाजाजवळ आणि मोठ्यानं ओरडू लागली, अरे मी जात नाही, प्लीज दरवाजा खोल. तरीही दरवाजा उघडला नव्हता. ती घाबरली, हृदयाची धडधड वाढली, डोळ्यातून अश्रू ओघळली. ती रडत रडत दरवाजा वाजवू लागली. त्यावेळी त्याने दरवाजा उघडला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीत ती रडू लागली, सॉरी म्हणू लागली. तोही तिच्या अश्रू पुसू लागला. मान्य आहे मला की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो. तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यावर खूप प्रेम करतोय, कारण तूच माझा जीव आहेस. मी तुझ्यासाठी जगतोय, आणि तू जर नसशील तर मी जगून काय करू, सांग ना. सॉरी, पुन्हा असं कधीच मी करणार नाही. मी तुला सोडून कधीच जाणार नाही. तू प्रेमाने भरवलेला घास मी खाईन. तू उपाशी तर मी पण उपाशीच राहील. माझं सर्वस्व मी तुला वाहीन. असं बोलून परत एकदा दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघेही सुखदुःखात एकमेकांना साथ देऊन हातात हात घेऊन छान संसार मांडू लागले. आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जी सुखात साथ जेवढी देते तेवढी दुःखातही साथ देणारी असावी. अशीच आपली लाईफ पार्टनर असावी. लेख आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.